स्वामी शिवानंद दादाजी यांच्या प्रकट दिनानिमित्त भव्य रथयात्रा सोहळा संपन्न। स्वामी शिवानंद दादाजी परिवाराच्या वतीनं शिवानंद दादाजी यांच्या प्रकट दिनानिमित्त भव्य रथयात्रा तसेच महायज्ञ, भजन सत्संग आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पिंपळनेर जिल्हा धुळे येथील रहिवासी असलेले स्वामी शिवानंद दादाजी हे हरिद्वार, ऋषिकेश तसेच हिमालयातील अनेक महात्म्यांचे गुरु आहेत। ध्यान, योग साधना, कुंडलिनी जागृती या साधनांद्वारे ते अनेकांना दिव्य अनुभव देत असतात। भारत तसेच भारताबाहेर त्यांचे हजारो शिष्य आहेत। स्वामी शिवानंद दादाजींनी यापूर्वीही नगर शहरात जनकल्याणासाठी अनेक भव्य दिव्य यज्ञ केले आहेत। त्यांच्या प्रकट दिनानिमित्त ते केडगाव नगर दरबार येथे आले होते। नगर येथे आले असता स्वामी शिवानंद दादाजी यांनी भाविकांना आपल्या प्रवचनातून अनमोल ज्ञानदान केले। सोडायचे नाहीये ते कायमच प्राप्त, आणि येतं या शरीराशी जे निगडीत असलेलं जे जे प्राप्त केलेले ते सर्व सोडावं लागत, हे राहणार नाही। माझं राहणार आहे, माझा परिवार माझ्याबरोबर राहणार आहे, मी आदित्य नंतर ते जे काय असेल ना माझ नाही पण आहे का, मला स्वतःच भान आहे मी कोण आहे, मी स्वयं कोण आहे मला माहिती आहे, हे तुम्हालाही माहिती आहे, पण स्वतः तुम्हाला जे प्राप्त झालं त्याच भान आपल्याला नाही। मी जसं भानावर आहे तसं तुम्ही भानावर राहिलं पाहिजे। स्वामी शिवानंद दादाजी यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला, त्यानंतर त्यांची पूजा आणि आरती करण्यात आली। स्वामी शिवानंद दादाजी परिवाराच्या वतीनं रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। ही रथयात्रा दत्त मंदिर, कराळेमळा, भूषणनगर येथून दत्त चौक, अयोध्यानगर, राधेश्याम कॉम्प्लेक्स, कराळेमळा, भूषणनगर, केडगाव या मार्गाने काढण्यात आली। मोठ्या संख्येने लोक या रथयात्रेमध्ये सहभागी झाले होते, तसेच अनेक ठिकाणाहून भाविक स्वामीजींचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते।